आणि पंढरपूरनंतर जाऊयात पुण्याला. पुण्यातली सुप्रसिद्ध अशी सारस बाग आणि त्यासोबतच हडपसरची आणखीन एक बाग देखील बंद करण्यात आलेली आहे. पाडव्याला सारस बाग मध्ये मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा होत असतो आणि त्याला गर्दी होऊ नये म्हणून ही बाग बंद करण्यात आलेली आहे. सारस बागेतील पेशवेकालीन मंदिर मात्र उद्यापासून सुरू होणार आहे. आणि याच संदर्भात थेट पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत भुंदे आपल्या सोबत आहे. चंद्रकांत, एकूणच आपण पाहतोय अधिकची खबरदारी म्हणून उद्याच पाडवा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज बाग बंद असणार असं घोषित करण्यात आलंय. हो निश्चितच स्वाती, कारण आपल्याला माहिती दिवाळीत सारस बागेतला पाडवा किती मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. दीपोत्सव लोक साजरा, आकाशकंदील आकाशात उडवतात लोक. म्हणून खबरदारी म्हणून ही जी सारस बाग आहे आपण पाठीमागे बघतो ती कालपासून आज बंद केलेली आहे. आणि कारण दिलेलं आहे पालिकेने, सोशल डिस्टन्स पाळतला आहेत लोक आणि पालिकेचा नियम आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बागेत प्रवेश बंदी आहे. तरी काही पुणेकर इथं हट्टाने येतात, सुरक्षा रक्षक अशी वाद घालतात आणि इथली जी व्यायामास साधनं आहेत त्याचा वापर करतात, त्यामुळं कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका संभवतो. म्हणून ही बाग बंद करण्यात आलेली अनिश्चित काळासाठी. त्यामुळे उद्या इथला पाडवा साजरा होणार नाही. या बागेमध्ये पाडवा सादर करत अंकुश काकडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, अण्णा तुम्ही दर दिवशी पाडव्याला इथं दिवाळी पहाटचा कार्यक्रम सादर करता प्लस दीपोत्सव होतो, आता बाग तर बंद केली मग नाही. दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दिवाळी पहाटचा कार्यक्रम या ठिकाणी होतो, संगीताचा कार्यक्रम होतो. जवळपास 5-7 हजार लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण पुणे शहरातून नागरिक या ठिकाणी येतात, लहान मुलं असतील, महिला असतील, वृद्ध असतील, सगळे येतात आणि आपलं एक पणती लावण्याचं काम त्या ठिकाणी करतात. जवळपास पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी 10 ते 15 हजार पुणेकर जमलेले असतात. सगळा आजूबाजूचा परिसर हा वाहनांनी पार्किंगमुळे रस्ता अडवलेला जात असतो. महानगरपालिकेने उद्यानं खुली केली 1 नोव्हेंबरपासून. काही उद्यानामध्ये कोविड सेंटर असल्यामुळे पु ल देशपांडे उद्यानसारखं मोठं उद्यान ते मात्र काही खुलं केलं नाही. त्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी कोविड टेस्टिंग सेंटर होतं. सारस बाग देखील अतिशय गणपती मंदिराला लागून असलेली सारस बाग ती सुद्धा सुरू केली होती, परंतु अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं या ठिकाणी येतात आणि आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर ठेवलं जात नाही, त्यामुळे महानगरपालिकेला ते बंद करावं लागलं. आता उद्यापासून मंदिरं सर्व खुली केलेली आहेत, पण सारस बागेच्या गणपती मंदिरामध्ये जायला कुठलीही अडचण राहणार नाही. मी आत्ताच उद्यान खात्याशी बोललो, घोरपडे नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी सांगितलं की मंदिरामध्ये जाण्यासाठी महानगरपालिकेचा तिथं कुठलाही अटकाव राहणार नाही, परंतु मंदिरामध्ये येणाऱ्यांनी देखील सोशल डिस्टन्सिंग हे पाळलं पाहिजे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. आपल्यासोबत आणखीन एक पुणेकर आहे, धनंजय देशमुख. मला सांगा, पुणेकरांनी हाताने ही बंदी लादून घेतली स्वतःवर, कारण बाग खुली केली होती पालिकेनं पण लोकांनी नियम पाळले नाही सोशल डिस्टन्सिंग, म्हणून आज बाग बंद करावी लागली पाडव्याच्या आदल्या दिवशी. काय सांगाल एक पुणेकर? एकच सांगू शकतो, दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असा आपण ट्रकच्या मागे वाचतो पण प्रत्यक्षात आणत नाही. सरकारने आज जाऊ द्या, आणखी एक वर्षभरांनी सगळं मोकळं केलं तरी लोकांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण त्यातही थोडंसं वेगळं, मी टीका करत नाही आहे, पण मंदिर उघडायला थोडासा वेळ लावला गेला असं मला वाटतं, कारण बार कोरोना व्हायरस हा काही तो विषय वेगळा आहे. आता आपल्या सारस बागेचा विषय आहे, पण सारस बाग स्वतःहून बंद करावं लागले याला लोक आहेत. मी सारस, जसं मगाशी अण्णा म्हणाले की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही दिवाळी इथे भरपूर चांगल्या साजऱ्या केलेल्या होत्या, याही वर्षी होईल असं वाटलं होतं पण ते नाही होऊ शकलं. पण निदान देर आहे, दुरुस्त आहे, उद्यापासून होईल. आपल्यासोबत महापालिकेचे सभागृह नेते आहेत धीरज घाटे सर. घाटे सर, तुमच्या वार्डातली बाग आहे, लोकांनी हाताने बंदी लादून घेतली असं नाही म्हणतात, कारण बाग खुली केली होती तुम्ही स्वतः 1 नोव्हेंबरपासून, पण लोक सोशल डिस्टन्स पाळत नाही, काय सांगाल? महापालिकेच्या प्रशासनाने म्हणजे आता अंकुशराव काकडे म्हणले ते खरं आहे की उद्यानं खुली करावीत असा निर्णय केला, परंतु लोकांनी अतिउत्साहामध्ये गर्दी केली, लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अशा सगळ्यांनी गर्दी केल्यामुळं प्रशासनाला पुन्हा काही निर्णय बदलावा लागला. मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी आहेत, लोकंसुद्धा आता गेले 7-8 महिने घरात बसून आहेत, कंटाळलेले आहेत, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक,
यांना सुद्धा आता खरं तर बाहेर पडावं असं वाटतंय, परंतु परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती की आपण दिल्लीत पाहतोय की पुन्हा एकदा काही संख्या वाढताना दिसते. शेवटी प्रशासन कठोर निर्णय घेते ते नागरिकांसाठीच घेते, नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये येताना काही आपण गोष्टी पाळल्या पाहिजे, जसं सोशल डिस्टन्स आहे किंवा मास्क आहे सॅनिटायझर आहे अशा सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. शेवटी प्रशासन आपल्यासाठी काम करत असतं, नागरिकांना कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत असतं. नेता म्हणून या वार्डातले तुम्ही नगरसेवक म्हणून काय सांगाल, उद्या तर पाडवा होतोय, पाडवा इथं होणार नाही, सारसबागेतलं पाडव्याला एक मोठं इतिहास आहे पेशवेकालीनपासून, खूप लोक येतात इथे, उद्यापासून उद्या तर होणार नाही पण मंदिरं खुली राहणार आहे पेशवेकालीन वेगळ्या दरवाजाने, ते काय आव्हान कराल पुणेकरांना गर्दी होणं? खरं तर शासनाने हा निर्णय उशिरा का होईना घेतला, परंतु मी या निमित्ताने पुणेकरांना असं आव्हान करेल की आपल्याकडे एक प्रथा परंपरा आहे, पाडव्याच्या दिवशी आपण गणपतीच्या दर्शनाला येतो, इथं काही सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दरवर्षी असते, यावर्षी जरी सांस्कृतिक कार्यक्रम नसले आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला नक्की यावं, परंतु येत असताना आपण आपली काळजी घेतली पाहिजे, दुसऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची लहान मुलांची आपण काळजी घेतली पाहिजे, सोशल डिस्टन्स मात्र आपण 100% पाळला पाहिजे अशी या निमित्ताने मी विनंती करतो. शेवटची प्रक्रिया पुणेकर म्हणून काय? सरकारने जो निर्णय घेतला मंदिर उघडण्याचा तो अतिशय एक चांगला आनंददायी निर्णय घेतला, परंतु या 2-3 दिवसापूर्वी आपण जर बघितलं पुणे शहरामध्ये तर लक्ष्मी रोड असेल इतर रस्ते असेल त्या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आणि या गर्दीचा आढावा घेत प्रशासनानं कुठेतरी हा निर्णय घेतलाय की असं मला वाटतं. तर मला असं वाटतं आपण जर सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळला, सगळे नियम पाळले तर हे निर्बंध कुठेतरी कमी होतील आणि आपल्याला सगळं सुरळीत जीवन पाहायला मिळेल. तुमचे नेहमीचे प्रेक्षक आहेत दिवाळी पहाटची, त्यांना काय सांगाल उद्या नाही कर? नाही, मी या निमित्ताने एकच सांगेल की दरवर्षी आम्ही दिवाळी पहाट साजरी करत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि आचार्य आनंद जोशीजी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो आणि जवळपास 200-250 लोक रक्तदानाला या ठिकाणी येतात. काल देखील आम्ही या ठिकाणी रक्तदान घेतलं, जवळपास 51 नागरिकांनी रक्तदान या ठिकाणी केलं, अर्थात आम्हाला बागेमध्ये रक्तदान करता आलं नाही पण तो आम्रपाली जी आपली सारसबाग चौपट आहे तिथे केलं. आज संध्याकाळी देखील त्या ठिकाणी रक्तदान आहे आणि उद्या देखील रक्तदान आहे. आपण या ठिकाणी यावं, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं, गणेशाचं दर्शन घ्यावं आणि रक्तदान करावं असं मी या निमित्ताने पुणेकरांना आवाहन करेन. आपण पाहिलं पुणेकरांनी एक अनोखा उपक्रम घेतलेला आहे, बाग जरी बंद असली तरी पुणेकरांनी रक्तदान करावं आणि दिवाळी पहाटाऐवजी मग एक वेगळा संदेश देऊ पाहत आहेत अंकुशकाकडे, कारण जेणेकरून कोरोना जे कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत त्यांनाही प्लाझ्मा मिळेल आणि एक सोशल डिस्टन्सही पाळलं जाईल जेणेकरून पहाट दिवाळी कार्यक्रमात झालं. पण या निमित्ताने हा एक धडा आहे पुणेकरांना, पुणेकरांनी सोशल डिस्टन्स पाळलं तर बागा खुल्या राहतील, नाही पाळलं तर सारस बागेसारखे बाकीचे बागा बंद होतील. खरं, त्यामुळे नियमांचं पालन करणं हे तुमच्याच भल्याचं आहे. त्यामुळे उद्या पाडवा आहे आणि उद्याच राज्यातली मंदिरं खुली होणार आहेत, त्यामुळे या पार्श्वभूमीवरती चंद्रकांत पुण्यामध्ये काय घडामोडी घडतात अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.